नक्कीच आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार वल्लभ शेटबेनके यांच्या निधनाची वार्ता जुन्नर तालुक्यात जेव्हा कळाली, तर एक जुन्नर तालुक्याचं नागरिकांवर एक वेग शोककळेचा शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये या राजकारणाच्या पटलावर आदरांनी वल्लभ शेटचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. एक आदरयुक्त दरारा त्यांचा या निमित्तानं या प्रशासनावर असेल, कार्यकर्त्यांवर असेल किंवा तरुणांवर वेगळ्या पद्धतीचा आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. राजकारणात काम करत असताना खरं तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळेला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. ज्यावेळेला काँग्रेसनंतर पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळेला प्रामुख्याने वल्लभ शेटला आपल्याला पहिल्यांदा प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण पाहायला मिळालं आणि पवारसाहेबांनी त्या ठिकाणी वल्लभ शेटला उमेदवारी दिली आणि दोन वेळेला या जुन्नर तालुक्यातून पवारसाहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा पवारसाहेबांचा खंदा समर्थक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांना जुन्नर तालुक्याने निवडून दिलं आणि त्यांची कारकिर्द आपल्याला बघायला मिळेल. मग उपाध्यक्ष कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद अनेक 10 वर्ष त्यांच्याकडे होतं, त्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर असे योगदान या निमित्तानं दिलेलं आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून काम करत असताना या पुणे जिल्ह्यातील संघटना पवारसाहेबांच्या मागं कशा पद्धतीने मजबूत करायचं कामही त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी, अशी जुन्नर तालुक्यातील अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. आणि ज्यावेळेला पवारसाहेबांचा एक खंदा समर्थक म्हणून त्यांचा नावलौकिक या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा आवाज उठवताना आपण नेहमीच त्या ठिकाणी पाहिलेले आशा. आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये खरं तर स्वर्गीय निवृत्ती शेटशेरकर असतील, स्वर्गीय स्वपन शेटशेरकर असतील यांच्या बरोबरीनं गेले 15 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून काढले. तात्विक वाद मतभेद जरी त्यांचे कायम राहत जरी असले तर परंतु राजकारण आणि शेरकर आणि बेनके परिवाराचं स्नेहसंबंध जपायचं कामही त्यांनी त्यानिमित्तानं केलं. एकमेकाची सुखदुःख असतील किंवा एकमेकाच्या अडीअडचणी असतील याच्यामध्ये विचारपूर्वक ते निर्णय घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून याच्या इथून मागच्या काळामध्ये होत गेलेला आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसून आला. तेच ऋणबंध टिकवण्याचं काम खरं तर आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आलेलं आहे. नक्कीच बेनके कुटुंबालाही त्यांच्या जाण्यामुळं दुःख झालेलं आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व घटकांना या निमित्तानं दुःख झालेलं आहे, तसंच शेरकर परिवाराला दुःख झालेलं आहे. जेवढं बेनके परिवाराला तेवढं शेरकर परिवाराला झालेलं आहे. त्या दुःखामध्ये शेरकर परिवार सामील आहे, त्याचबरोबर विघ्नर परिवारातील सर्व संचालक मंडळ असतील, त्याचबरोबर सभासद ऊस उत्पादक असतील, कर्मचारी वृंद असेल, विघ्नर परिवार असेल, त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.